हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? गेल्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर ओल्या नारळाच्या वड्यांची रेसिपी शेअर केली होती. त्याचप्रमाणे नारळी पौर्णिमेनिमित्त प्रत्येक कोळीवाड्यात घरोघरी ओल्या नारळाच्या करंज्या बनवण्याची पद्धत आहे. म्हणूनच मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने ओल्या नारळाच्या करंज्या कशा बनवायच्या हे दाखवणार आहे. तर चला मग ओल्या नारळाच्या करंज्या बनवण्यासाठी लागणाऱ्या इन्ग्रेडियंट्स बघूया. करंजीच्या सारणासाठी आपण एक खिसलेला ओला नारळ, गोडीप्रमाणे गूळ, थोडेसे काजू, बदाम, मनुके, वेलची पूड, चारोळी आणि तूप घेतलं आहे. करंजीची पारी बनवण्यासाठी एक वाटी गव्हाचं पीठ, एक वाटी मैदा, चवीप्रमाणे मीठ, पीठ मळायसाठी पाणी आणि तळायसाठी तेल ह्या वस्तू घेतल्या आहेत. सर्वात आधी करंजीचं सारण किंवा चव बनवण्यासाठी पातेल्यात एक चमचा तुपावर खवलेला ओला नारळ व गूळ मिक्स करून घेणार आहोत. हे सारण बनवताना गॅसची फ्लेम नेहमी लो ठेवायची, म्हणजे ते खाली लागलं जाणार नाही. गूळ खोबऱ्यामध्ये एकजीव होईपर्यंत हे सारण आपल्याला कंटिन्यू मिक्स करत राहायचं आहे. गूळ बारीक कापल्यामुळे ते लगेचच विरघळलं आणि खोबऱ्यामध्ये एकजीव झालं आहे. आता आपण त्यात वेलची पूड आणि बारीक केलेले ड्रायफ्रुट्स ऍड करून घेणार आहोत. हे सर्व इन्ग्रेडियंट्स मिक्स करून झाल्यावर आता आपण ते एका बोलमध्ये काढून घेणार आहोत. अशा प्रकारे आपलं करंजीतलं सारण तयार झालं आहे. हे सारण आपण उकडीच्या मोदकांसाठी किंवा पाटोळ्यांसाठी देखील वापरू शकतो. सारण गार होईपर्यंत आता आपण करंजीच्या पारींसाठी पीठ मळून घेणार आहोत. पीठ मळण्यासाठी आपण एक वाटी गव्हाचं पीठ, एक वाटी मैदा, चवीप्रमाणे मीठ आणि 3 चमचे तेल मिक्स करून घेणार आहोत. पिठामध्ये तेल मिक्स करून झाल्यावर थोडं थोडं पाणी घालून मीडियम कन्सिस्टन्सीचा गोळा आपण तयार करून घेणार आहोत. पिठाचा गोळा तयार झाला की त्याला तेल लावून ते झाकण देऊन 10 मिनिटांकरिता पीठ मुरायसाठी ठेवणार आहोत. 10 मिनिटांनंतर झाकण काढून पुन्हा एकदा पीठ व्यवस्थित मळून त्याचे छोटे गोळे आपण करून घेणार आहोत. या करंज्यांसाठी मी गव्हाचं पीठ व मैदा घेतला आहे, पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे रवा व मैदा किंवा फक्त गव्हाच्या पीठाच्या करंज्या देखील करू शकता. पिठाचे गोळे तयार झाल्यावर एका बाजूला लो फ्लेमवर आपण तेल गरम करत ठेवणार आहोत व दुसऱ्या बाजूला पुऱ्या लाटून घेणार आहोत. पुऱ्या लाटताना ती खूप जाड किंवा खूप पातळ न लाटता ती मीडियमच पारी लाटून घ्यायची आहे, म्हणजे त्या व्यवस्थित तळल्या जातात. तुम्ही पाहू शकता की एक एक करून आपल्या सर्व पुऱ्या लाटून झाल्या आहेत. आता त्यात सारण भरून आपण त्याच्या करंज्या करून घेणार आहोत. सारण भरल्यावर पारीला थोडासा पाण्याचा हात लावून ती व्यवस्थित दाबून घ्यायची, म्हणजे तेलात सुटत नाही.
अशा प्रकारे आपल्या सर्व करंजा बनवून झाल्या आहेत। त्याच्यावर एक कॉटनचा कपडा झाकून ठेवायचा म्हणजे त्याची पारी सुकली जात नाही। तुम्ही पाहू शकता की करंजा बनवेपर्यंत आपलं तेल देखील गरम झालं आहे। आता या करंजा आपण मीडियम फ्लेमवर तळून घेणार आहोत। मी सांगितल्याप्रमाणे करंजा नेहमी मीडियम फ्लेमवरच तळून घ्यायच्या असतात, कारण लो फ्लेमवर तळल्या तर त्या ऑइली होतात आणि हाय फ्लेमवर तळल्या तर त्या वरना काळपट होतात आणि आतून शिजल्या जात नाहीत। तुम्ही पाहू शकता की आपल्या करंजा किती छान फुगल्या गेल्या आहेत व त्याचा रंग देखील सुंदर आला आहे। अशा प्रकारे आपल्या सर्व करंजा बनवून तयार झाल्या आहेत। तुम्हाला जर माझी ही ओल्या नारळाच्या करंजांची रेसिपी आवडली असेल तर घरी नक्की एकदा ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा। जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल।